तो आपण सगळेजण जाणता की राजकारणात समाजकारणात एक उगवता सूर्य म्हणून कोणाकडे पाहिलं गेलं तर ते आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जातं. अतिशय तरुण वयात त्यांनी घेतलेलं मंत्रिपद, त्यांनी दिलेलं दृष्टिकोन, त्यांचं व्हिजन, याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली, त्याचा आम्हा शिवसेनेला प्रचंड मोठा अभिमान वाटतो. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन, प्रेरणा घेऊन हा सूर्य उगवलाच नाही आहे तर आता तेजानं झळकतोय. अशा वेळेला महाराष्ट्राची तमाम युवा पिढीला आणि सर्वांनाच खरं तर एक आशेचा किरण किंवा आधार वाटतो. उभा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आत्ता मधल्या काळामध्ये आणि मग आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या हातून अधिक मोठं कार्य महाराष्ट्राच्या हिताचं, देशाच्या हिताचं व्हावं, त्याला उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य मिळावं, आनंददायी यशदायी मिळावं, यासाठी आज आम्ही मुंबादेवीकडे प्रार्थना करताना अनेक अरिष्ट उभी आहेत. ती राजकीय, सामाजिक, लोकशाहीच्या मुळावर येणारी आहेत, ती पण दूर करण्याचं तिला आम्ही आज प्रार्थना केलेली आहे. आज आनंदाचा क्षण असा की माझ्यासोबत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसुद्धा योगायोगाने आज हजर होते. यासारखा सुद्धा आनंदाचा क्षण नाही. इथे आमचे विभाग प्रमुख संतोष शिंदे आहेत, महिला आघाडीच्या विभाग संघटक युगांधर साळेकर आहेत, यांच्या नेतृत्वाखालील आजी माझी सर्व पदाधिकारी महिला पुरुष उपस्थित आहेत, युवा सेना पूर्ण उपस्थित आहे. आणि म्हणून आज आदित्यजींच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना तुमच्या आत्म उद्याच्या महाराष्ट्राचा भगवान तर फडकणारच आहे, पण हिताचं कार्य असंच अखंडित होत राहू ही शुभेच्छा. पण वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी शिंदे गटाकडून एक सर्वे बाहेर काढण्यात आलेला आहे, सर्व जाहिरात त्याची करण्यात आली आहे. 49% शिंदे फडणवीस सरकार पुढच्या वेळेस आणि त्यामध्ये विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26% सर्वेमध्ये दाखवण्यात आले. बरं झालं, त्यांनाच कळतंय ते, त्यामुळे ते आकडे कसे येतात त्यांना म्हणावं. यापूर्वी तुम्ही कर्नाटकात दिलेले आकडे दाखवा, बंगालमध्ये दिलेले आकडे दाखवा, त्यांचं काय पुढं झालं ते पहा. तर हे सगळं पेड आहे, त्यांना ते सगळं विकत घ्यायची सवय लागलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर आम्ही काय फारसं लक्ष देत नाही, त्याची आम्ही गंभीर दखलही घेत नाही. कदाचित भाजपात गंभीर दखल घेतली जाईल, कारण ती उसळीच मारल्यासारखं होईल आणि त्यामुळे त्यांनी दखल घ्यावी, आम्हाला त्याची चिंता नाही. कारण आदरणीय उद्धवजींनी जे स्थान निर्माण महाराष्ट्रात स्वतःचं केलं आहे, उभ्या महाराष्ट्रात त्यांच्याबद्दलचा आदर, सहानुभूती आणि किंबहुना त्यांच्या संदर्भात केलेल्या वर्तनाबद्दल प्रचंड राग आहे, तो आम्ही स्वतः जाऊन दोघे आम्ही अनुभवतोय सगळ्या महाराष्ट्रात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला चिंता नाही. देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न तो ठराविक बरोबर, त्यांना ते महाशक्तीचे आशीर्वाद असतील, कॅल्क्युलेटिव्हली करतात ते करू देत त्यांना. पण कपट कारस्थानं करताना त्या आता नाव घेत नाही मी, कारण देवळात आहे बरं कशाला देवळाच्या ठिकाणी वाईट बोल. पूर्वी राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र असं समीकरण असताना आता राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे. मला वाटतं तुम्ही दोघे जण पंक्चर झालेल्या इंजिनबद्दल बोलत असाल, तर बोलत राहा. काही कळलं नाही का कर्नाटकात एवढा धडा मिळाल्यानंतर? राष्ट्रातले तिथे फिरले ना 9-9 किलोमीटर रस्त्यातनं, त्यांना रस्त्यातनं डायरेक्ट दिल्लीला पाठवून दिलं जाव. त्यामुळे उगाच नको त्या गोष्टीच्या वल्गना करणं, लोकांना भ्रम निर्माण करणं, पुण्याकडे स्वतःच स्वतःला समाधान करणं किंवा सांत्वन करणं असं चालू आहे, त्याच्यामध्ये फारसं लक्ष देण्याची गरज. एकमेकांमध्ये समन्वय राहावा, कारण की त्यांच्यामध्ये भाजपाची मध्ये मध्ये झालेले आपल्याला पाहिजे समन्वय राहावा यासाठी आता समिती नियुक्ती काही करू द्या, त्यांना जे काही करायचं ते करा. हे तो बघा बसले आहेत विरोधी पक्षाने, ते आम्ही विरोधी पक्ष नेते नाहीत, उद्याचे सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी आहोत, एवढं लक्षात ठेवून झालं. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात शीतयुद्ध कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळालं. त्या लोकसभा मतदारसंघावरती भाजपने देखील दावा ठोकलेला आहे आणि त्यांचे नेते तशी भाषा वापरतात आहे आणि काल समन्वय राखावा म्हणून एक समिती जी मला वाटतं मी एका वाक्यात सांगा, भोगा आपल्या कर्माची फळे. त्यांनी केलेली कर्म आहेत, त्याची ती फळं आहेत, ती अजून कटुफळं त्यांना अनुभवायला येणार आहेत. ती जनता वाट पाहते, एवढी हिंमत असती तर महानगरपालिकांच्या निवडणुका केव्याच झाल्या असतात. सोडून द्या, काल गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद झाली, जाऊ देव. ज्यांना नथुराम गोडसेंचा फोटो वापरला त्यांनी, मी सांगतो ना त्यांच्याबद्दल न बोलले. काही माणसं आहेत ना ज्यांच्याबद्दल तुम्ही का महत्त्व देतात तेच मला कळत नाही. त्याला विचारा ते एसटीचं काय झालं, तेवढंच विचारायचं, बाकी पुढचे प्रश्न नंतर सोडवा.